अहिल्यानगर नामांतर नंतर अहमदनगर विधानसभा मतदार संघाचे नाव अहमदनगर राहणार। मी साहिल पिरजादे झिरो न्यूजच्या विशेष भागात आपले स्वागत। अहमदनगर शहर जिल्ह्याचे नामांतर झाले असले तरी निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनंतर शहर मतदारसंघ हा अहमदनगर मतदारसंघच आहे, त्याचे अहिल्यानगर नामांतर झालेले नाही। त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या कागदोपत्री अहमदनगर शहर हाच विधानसभा मतदारसंघ राहणार आहे। भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेले शहराची नावे बदलण्याचा सत्ताधारी पक्षाचा राजकीय अजेंडा आहे। त्यानुसार आतापर्यंत अनेक शहराची नावं बदलण्यात आली आहे, त्यात अहमदनगर शहर व जिल्ह्याचा समावेश आहे। पण याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता। त्या इंदूरच्या मल्हारराव होळकर यांच्या सून मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी जवळपास 28 वर्षे मावळा राज्याच्या महाराणी म्हणून राज्य चालवलं। अहमदनगर शहर अहमदशाह बादशहाने वसविले आहे। 534 वर्षापूर्वी वसविलेले शहर जगातील सुंदर शहरापैकी एक होते। या शहरात मालोजी राजे यांचे वास्तव्य होते। अनेक सुफी संतांची परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील निजामशाहीमध्ये सरदार होते। निवड राजकारणासाठी नामांतर करण्याचा निर्णय झाला, यामुळे अशा अहमदनगर नाव बदलून जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं। एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निर्णय घेतला। गेल्या आठवड्यात अहमदनगर शहराचे अहिल्यानगर असे नामांतर झाले होते। अहमदनगर शहराबरोबर जिल्हा व तालुक्याचे देखील अहिल्यानगर नाव करण्यात आले होते, मात्र निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ असाच उल्लेख राहिला। झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला नक्कीच आवडला असेल तर झिरो न्यूजला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट।